फ्रेंड नेम ऑफ द दुनिटीज ग्रामर अँड सब युनिटीज वर्ब्स बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद आणि त्यांची रुपे क्रियापदे आणि त्यांची रुपे आता या ठिकाणी काही क्रियापद आपण घेतलेले आहेत तर दोन प्रकारची क्रियापद असतात ती म्हणजे रेग्युलर बब्स की त्यालाच आपण काय म्हणतो नियमित क्रियापदे म्हणतो आणि दुसरी क्रियापद म्हणजे इरेग्युलर बब्स म्हणजे अनियमित क्रियापदे नियमित आणि अनियमित क्रियापदे आता या ठिकाणी आपण कोणती क्रियापदे घेणार आहोत ती म्हणजे तर ती म्हणजे अनियमित क्रियापदे तर या ठिकाणी बघा अनियमित क्रियापदे म्हणजे अशी क्रियापद असतात की त्या क्रियापदाचं दुसरं रूप तिसरं रूप हे काही वेळा वेगवेगळं असतं काही वेळा दुसरं आणि तिसरं रूप सारखं असतं तर क्रिया अशी क्रियापद आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा ऑल थ्री फॉर्म ऑफ आर डिफरंट म्हणजे अशी क्रियापद आहेत की त्यांची तिन्ही रूप ही वेगळी आहेत अशी क्रियापद आपण या ठिकाणी पहिली घेणार आहोत बघा व म्हणजे क्रियापद त्यानंतर पास्ट म्हणजे भूतकाळी रूप त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी धातू आपण त्याला म्हणतो त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्तमानकाळी धातु अशी ही चार रूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा पहिलं क्रियापद आहे टू इट इट म्हणजे खाणे तर त्याचं भूतकाळी रूप आहे एट एट, एट, एट। आणि पास्ट पार्टिसिपल इटन आणि प्रेझेंट पार्टिसिपल इटिंग पुढे बघा म्हणजे काय हे या ठिकाणी पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप हे वेगवेगळं आहे म्हणून या ठिकाणी ऑल थ्री फॉर्म ऑफ आर म्हणजे असं क्रियापद आहे की त्यांची तिन्ही रूप वेगवेगळे आहेत म्हणजे इट एट इटन त्याप्रमाणे त्यानंतर ड्रॉ ड्र्यू ड्रॉन ड्रॉ म्हणजे काढणे ड्र्यू हा त्याचा भूतकाळ म्हणजे भूतकाळ रूप झालं आणि ड्रॉन म्हणजे हे प्रेजेंट पार्टिसिपल आणि सॉरी पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल ड्रॉइंग त्यानंतर राईट राईट म्हणजे लिहिणे त्याचं भूतकाळी रूप म्हणजे किंवा दुसरं रूप रोड डब्ल्यू आर ओ टी रोड त्यानंतर रिटर्न हे तिसरं रूप किती किंवा किंवा आपण त्याला काय म्हणतो पास्ट पार्टिसिपल आणि चौथं रूप जे आहे ते रायटिंग त्यानंतर ब्रेक ब्रेक म्हणजे तडा जाणे ब्रोक ब्रोकन आणि ब्रेकिंग त्यानंतर सी सी म्हणजे पाने सी नंतर त्याचा भूतकाळ रूप सॉ सीन तिसरं रूप किंवा पास्ट पार्टिसिपल आणि सीइंग म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल स्पीक म्हणजे बोलणे स्पोक स्पोकन आणि स्पीकिंग

ड्रिंक पीने ड्रैंग ड्रग ड्रिंकिंग चूज चूजन चोज, एंड चूजिंग नेत क्रिया सिंग सैंग संग नेक्स्ट थ्रो थ्रू थ्रोन थ्रोइंग थ्रोन फेकने त्यानंतर पुढे बघा फॉरगेट फॉरगेट म्हणजे विसरणे फॉरगॉट त्यानंतर त्याच दुसरं रूप फॉरगॉट काय होणार दुसरं रूप फॉरगॉट त्यानंतर फॉरगॉटन आणि फॉरगेटिंग नेक्स्ट ड्राईव्ह ड्राईव्ह म्हणजे चालवणे

गो गो म्हणजे जाणे वेन गॉन आणि गोइंग पुढे बघा टू टेकर आणि सॉरी गेव गेव, या ठिकाणी काय पाहिजे गिवन आणि गिविंग गेव, गिवन आणि गिविंग गिव म्हणजे देणे आणि पहिला शब्द घेतला आपण तो टेक म्हणजे घेणे गिव म्हणजे देणे हे लक्षात ठेवा पुढे बघा कट आता या ठिकाणी ऑल थ्री फॉर्म ऑफ व दि सेम म्हणजे तिन्ही रूप सारखी असतात क्रियापदाची अशी काही क्रियापदा आपण या ठिकाणी घेतलेली आहेत बघा कट कट म्हणजे कापणे त्यानंतर पास्ट फॉर्म पण काय आहे कट आहे आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा कट आहे आणि नंतर कटिंग नेक्स्ट पूट 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 म्हणून आपण इथे कलर घेताना पण सारखाच घेतलेला आहे बघा हा पूट पूट पुट पुटिंग त्यानंतर शर्ट शर्ट पुट म्हणजे ठेवणे शर्ट म्हणजे बंद करणे

हिटिंग त्यानंतर पुढचा शब्द बघा बेट बेट म्हणजे पैद लावणे म्हणजे दुसरं रूप आणि तिसरं रूप सुद्धा सारखं आहे बेट बेट आणि बेटिंग पुढे बघा हर्ट हर्ट म्हणजे इजावणे कम होणे कमवणे हट हट हर्ट, हट हर्ट, हटिंग त्यानंतर कॉस्ट ही सुद्धा रूप काय आहे कॉस्ट 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 ही तिन्ही रूप सारखी आहे आणि अर्थ त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल काय आहे कॉस्टिंग पुढे बघा द थर्ड सॉरी uh, द सेकंड अँड थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आर द सेम म्हणजे त्या ठिकाणी दुसरं आणि तिसरं रूप सारखं असतं अशी काही क्रियापद आपण या ठिकाणी घेतलेली आहे बघा गेट गेट त्याचा भूतकाळ गॉट गॉट आणि गेटिंग त्यानंतर सीट सॅट सॅट सिटिंग पुढे बघा कुठचा शब्द आहे स्लीप स्लेप स्लेप, स्लेप. स्लिपिंग स्लिपर ब्रिंग ब्रिंग आने ब्रॉट ब्रॉट ब्रिंगिंग शब्द है फाइट फॉट फॉट फाइटिंग फिल फील फेट फेट फिलिंग पूछता शब्द है थिंग थिंग में विचार थॉट

जनगणना अर्थात त्याला आपण काय म्हणतो सेन्सस असं म्हणतो नेक्स्ट अ पर्सन हू अँड इज रेडी टू डू एनिथिंग फॉर हिज कंट्री इज अ डॅश म्हणजे अशी व्यक्ती असते की जी, जी काय करते प्रेम करते आणि आपल्या देशासाठी काहीही म्हणजे देशावरती प्रेम करते आणि देशासाठी काहीही करण्यासाठी तयार असते अशाला काय म्हणतात लीडर म्हणजे नेता पॅट्रिओट म्हणजे देशभक्त आणि त्यानंतर फायटर फायटर म्हणजे जो लढतो त्याला फायटर म्हणतात त्याच्यानंतर हिरो हिरो म्हणजे ज्याप्रमाणे एखादा नायक असतो त्याला आपण हिरो म्हणतो तर अर्थात ज्याचं उत्तर काय येणार आहे पॅट्रिओट म्हणजे देशभक्त अशा प्रकारे हे सर्व प्रश्न आपन, आपण आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत लक्षात ठेवायचे आहे, धन्यवाद